नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग दोन प्रकरण तिसरं वर्तुळ या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत आंतरलिखित कोणाचे प्रमेय पाहिल्यानंतर आंतरलिखित कोणाच्या प्रमेयाची उपप्रमेय क्रॉलॅजिस ऑफ इन्स्क्राईब्ड अँगल थेरम पहिला हे एकाच कंसात आंतरलिखित झालेले सर्व कोण एकरूप असतात कोन PQR कोन PSR कोन PQS या ठिकाणी कोण पी क्यू आर आणि कोण पी एस आर हे दोन कोण कंस पी क्यू एस या कंसामध्ये आंतर्लिखित केलेले कोण आहेत आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा जो आंतरखंडित कंस आहे पी टी आर हा आंतरखंडित कंश या दोन्ही कोणांच्यामध्ये आहे साहजिकच या ठिकाणी आपल्याला आंतर्लिखित कोणाचं प्रमेय वापरावं लागेल पक्ष आहे आकृतीत कोण पी क्यू आर व कोण पी एस आर हे दोन्ही कोण कौन कंस पी क्यू आर मध्ये अंतरलिखित केलेले कोण आहेत साध्य आहे कोण पी क्यू आर बरोबर हे क्रूप कोण पी एस आर हे दोन कोण हे आहे आहेत हे दाखवायचं आहे यामध्ये त्रिकोण पी क्यू आर हा एक माप कंस एक छेद दोन माप कंस पी टी आर या कंसाच्या मापाचे निम्म आहे माप, माप कोण पी क्यू आरचं एक छेद दोन मापकंस पी टी आर त्याच पद्धतीनं माप कोण पी एस आर या कोणाचं माप देखील पी टी आर या कंसाची निम्मा असतं कोण पी एस आर बरोबर एकशे दोन माप कोण पी टी आर अंतर कोणाचे प्रमेय या दोन्ही ठिकाणी कारण आहे एक आणि दोनची आपण उजवी बाजू बघितली तर तीच आहे म्हणून डावी बाजू समान आहे पी क्यू आर कोण पी क्यू आर बरोबर कोण पी एस आर ह्या दोन कोणांची मापे समान आहेत म्हणजे दोन कोण एकरूप आहेत कोण पी क्यू आर एक रूप कोण पी एस आर हे आमचं साध्य आहे ओके त्यानंतर दुसरा उपप्रमेय आहे अर्धवर्तवात अंतर्लिखित केलेला कोण काटकोण असतो आता या ठिकाणी कंस ए बी सी हे अर्धवर्तो आहे कंस ए बी सी हे अर्धवर्तो आहे का तर A, ए सी हा व्यास आहे अर्धवर्तुत हा अंतर्लिखित केलेला कोण आहे ए बी सी कंस ए बी सी या कंसानं कोण ए बी सी हा अंतर्लिखित केलेला कोण आहे आणि कंस ए एक्स सी हा त्याचा अंतरखंडित कंस आहे या ठिकाणी सिद्धता लिहित असताना पक्ष आहे यमकेंद्र असलेल्या वर्तुळात रेख ए सी हा व्यास आहे कंस ए बी सी हे अर्धवर्तुळ आहे कोण ए बी सी हा कंस ए बी सीने आंतरखंडित केलेला कोण आहे ना आंतर्लिखित केलेला आहे कोण ए बी सी कोन ए बी सी हा कंस ए बी सीने आंतर्लिखित केला आहे आणि कंस एक्स सी ए एक्स सी हा आंतरखंडित कंस आहे कोन ए बी सीचा आणि साध्य काय आहे त्या कोणाचं माप कंस कोण ए बी सीचं माप नवदंश आहे आता या ठिकाणी कोण आंतरलिखित कोणाचं प्रमेय काय आहे कोन ए बी सी या कोणाचं माप एक्स सी या कंसाच्या मापाच्या निम्म आहे आत्ताच आपण सांगितलं आहे ए बी सी हे अर्धवर्तुळ आहे पक्षामध्ये आहे कंस ए बी सी अर्धवर्तो आहे अर्धवर्तुळाचं माप एकशे ऐंशी अंश असतं मग ए बी सी हा हा कंस अर्धवर्तुळ असेल तर कंस ए एक्स सी सुद्धा अर्धवर्तुळ आहे कारण ए एम सी किंवा ए सी हा व्यास आहे ओके म्हणजे कोण ए बी सीवर एकशे दोन माप कंस एक्स सी ए बी सीचं माप ए एक्स सी त्याच्या आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्म असतं परंतु हा हे अर्धवर्तुळ आहे त्याचं माप या ठिकाणी एकशे ऐंशी अंश आहे या ठिकाणी नमूद केलेलं आहे एकशे दोन गुणले एकशे ऐंशी अर्ध माप कंस माप एक्स सी हे अर्धवर्तुळ आहे आणि एकशे ऐंशीला दोन भागल्यानंतर नव्वद येते म्हणजे कोण ए बी सी वरून नव्वद अंश ओके हिअर स्टेटमेंट इज दॅट अँगल्स इन्स्क्राईबड इन द सेम आर्क आर कॉन्ग्रंट हिअर गिवन सी इज द सेंटर ऑफ द सर्कल अँगल पी क्यू आर अँड अँगल पी एस आर आर इन्स्क्राईब इन आर्क

इंटरसेप्टेड आर्क पी टी आर ओके टू प्रू एंगल पी क्यू आर कॉन्ग्रंट एंगल पी एस आर हियर प्रूफ एंगल पी क्यू आर वन आफ एंगल वन हाफ मेजर आर्क पी टी आर इंस्क्राइबड एंगल थेरम एल्सो एंगल पी एस आर इज एंगल पी एस आर इज इक्वल टू वन हाफ मेजर आर्क पी टी आर एगेन हियर इंस्क्राइबड एंगल थेरम फ्रॉम वन एंड टू वी गेट एंगल पी क्यू आर इज इक्वल टू एंगल पी एस आर एंगल पी क्यू आर कॉन्ग्रेंट एंगल पी एस आर ओके सफ थेरम नंबर टू एंगल इंस्क्राइबड इन ए सेमी सर्कल इज ए राइट एंगल

Is the inscribed and ins inscribed in arc ABC intercepts arc AMC. AMC. Okay. Again, angle ABC is inscribed in arc ABC and intercepts arc AMC. Okay. Then to prove angle ABC is equal to 90 degree. हियर एंगल ए बी सी इज इक्वल टू वन आर्क एक्स सी वन आर्क एक्स एस सी इन्स्क्राईबड एंगल थेरम बट आर्क एक्स सी इज ए सेमी सर्कल देअर फॉर मेजर आर्क ए एक्स सी इज इक्वल टू वन हंड्रेड एटी डिग्री देर फॉर एंगल ए बी सी इज इक्वल टू वन आफ इन टू वन हंड्रेड एटी डिवाईडींग वन हंड्रेड एटी बाय टू वी गेट मेजर एंगल ए बी सी और अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री ओके okay. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पाठवून त्यांच्या गुणवत प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो